प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता आयोजित ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये आज मराठी राजभाषा दिन आणि कवी कुसुमाग्रज जन्मदिन यांचे औचित्य साधून मी सौ हेमश्री किशोर चिटणीस तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथून आचार्य अत्रे यांची प्रसिद्ध अशी विडंबन कविता चाफा आपल्यासमोर सादर करीत आहे. रसिक हो, चाफ्याचं फूल तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. छान सोनेरी पिवळ्या रंगाचं हे चाफ्याचं फूल किती सुगंधी असतं आणि किती सुंदर असतं. एकच फूल सारं वातावरण अगदी धुंद करून टाकतं. आणि त्या उलट असतं ते म्हणजे धोत्र्याचं फूल. धोत्र्याचं फूल दिसायला सामान्य, रंग सफेद किंवा मोती कलर जो ज्याला आपण म्हणतो असा मोतिया रंग असतो आणि अत्यंत काटेरी असं ते झाड असतं आणि थोडंसं दुर्लक्षितच असतं. तर या धोत्र्याच्या फुलाला एक दिवस वाटलं की जो सन्मान चाफ्याला मिळतो आहे तो आपल्याला देखील का मिळू नये. जसा जसा चाफ्याला मान मिळतो आहे, जसे चाफ्याचे सगळेजण कौतुक करतात, तसंच कौतुक आपलं देखील व्हावं असं या धोत्र्याच्या फुलाला वाटतं. आणि मग आपलं कौतुक करून घेण्यासाठी हे धोत्र्याचं फूल काय काय करतं हेच या कवितेमध्ये फार सुंदर पद्धतीने आचार्य अत्रे यांनी मांडलेलं आहे. झेंडूची फुले या त्यांच्या काव्यसंग्रहामधील हे गीत हे ही कविता आपण याचा आनंद घेऊया. चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत करी कोणी त्यासी पुसे ना. हा हे धोत्र्याचं झाड कोणी बागेमध्ये वगैरे लावत नाही, अगदी दुर्लक्षित ठिकाणीच ते असतं. आणि म्हणून हे धोत्र्याचं झाड कुठे गेलेलं आहे? गेला फुलांच्या गवनी, गेला फुलांच्या गवनी सारा शिणगार लेऊनी. शिणगार म्हणजे शृंगार. काय काय केलंय ते पुढे येणार आहे. सारा शिणगार लेऊनी बसला डोके उंचावणी. सगळ्या झाडांमधून आपल्याकडेच लक्ष जावं यासाठी आपलं डोकं त्याने उंचावलेलं आहे. कोणी त्याची बघेना, पण तरी सुद्धा त्याच्याकडे कोणीही बघत नाहीये. त्याने काय काय शृंगार केलाय तर बघा. सुकूनी झाली चोळा मुळा, फुले ती करी बाजूची गोळा. इतर झाडांची सुकून चोळामुळा होऊन खाली पडलेली फुलं त्याने गोळा केली. चुकवणी इतरांचा डोळा, कोणाचं लक्ष नाही ना हे बघून डकवी अपुल्या पाना. आपल्या पानांना ती चिकटवून टाकली सुकलेली फुलं. बोले पुष्पांचा मी राजा, बोले पुष्पांचा मी राजा, आला बहार मजसी ताजा. बघा गंमत, सुकलेली फुलं गोळा करून लावली आहे ती पण इतर झाडांची आणि म्हणतोय आला बहार मजसी ताजा. ऐसा केला गाजा वाजा परी कोणी बघेना. म्हणे मी वृक्ष थोर प्रेमळ, झाड छोटसच असतं पण सांगतंय काय. म्हणे मी वृक्ष थोर प्रेमळ नम्रता रसाळ निर्मळ. आता काटेरी झाड काय नम्र असणार, पण सांगताय नम्रता रसाळ निर्मळ. बोलला वाडे कोडे बोल खरे कुणा वाटेना. दिसतंय का ते? नाही, मग खरं कोणाला वाटणार. भुंगे पळती आल्या पायी, आता झाड दिसलं फूल दिसलं मग भुंगे येणारच आहेत, फुलपाखरं येणारच आहेत. आली सुद्धा भुंगे पळती आल्या पायी पाखरे उडती घाई घाई. काटेरी झाड बसायला जागा कुठे, पाखरे उडती घाई घाई. केली खूप जरी चतुराई कुणी तया भुलेना. कितीही चतुराई करून कोणीही त्याच्या जवळ येत नाहीये. म्हणून हरतय का? नाही. भवती गुलाब बट मोगरा सुगंधी किती फुलांच्या तरा. बागेमध्येच गेलाय, गुलाबाची झाड आहेत, बट मोगऱ्याची झाड आहेत, शेवंतीची झाड आहेत, तिथे कोण बरं ह्या धोत्र्याला विचारणार आहे. विचारी कोण तिथे धत्तुरा. धत्तुरा म्हणजे धोत्रा. जरीही केला बहाणा. आता पुढे बघा, इतकं करून सुद्धा कोणी आपल्याकडे बघत नाही, मग पुढचा टप्पा काय.
फाशी अंगी चंदन उटी, चंदनाची उटी घेतली आणि ती अंगाला फासली, म्हणतात ना चंदन लावा आणि गोरे व्हा, तर तस चंदन उटी लावी हळद लेप लल्लाटी, लल्लाटी म्हणजे कपाळावरती हळदीचा लेप लावलेला आहे, आणि कांती पीत गोमटी, यामुळे त्याची कांती त्याचा वर्ण हा पीत गोमटा झालेला आहे, परी कोणी फसेना, वरवरच्या रंगाने झालेल्या या बदलाला कोणीही फसत नाहीये. आता पुढे चोईले अत्तरंगी जरी, आता गंध नाहीये, मुळातच गंध नाहीये, तरी सुद्धा अत्तर चोळलेलं आहे. प्राशिली दोन शेर कस्तुरी, थोडी थोडकी नाही, दोन शेर कस्तुरी घेऊन ती प्राशन केलेली आहे. गंध का जातीवंत ये तरी, आता वरवरून कितीही गंध घेतला, कितीही अत्तर लावलं, कितीही कस्तुरी प्राशन केली, तरी मुळात गंध आहे का? नाही, मग गंध कसा येणार? असे मुळामध्ये जो उणा, मुळातच जो कमी आहे, त्याला कसा काय जातीवंत गंध येणार? लागे जरा उन्हाची झळा, लागे जरा उन्हाची झळा, झाला तोच नूर पातळ, सरले सगळे उसने बळ. सूर्य महाराज आकाशामध्ये आल्याबरोबर खरं ते खरं आणि खोटं ते खोटं, त्या उन्हाच्या किरणांनी त्याचा जो सगळा वरवरचा देखावा होता तो निघून जाऊ लागला. सरले सगळे उसने बळ, पडे खाली उताणा, खाली पडला तो झाडावरून, सगळं जे वरवरचा केलेला शृंगार होता तो निघून गेला, आणि ह्याचा परिणाम काय झाला श्रोते हो? खदखदा हसू लागली झाडे, झाडं म्हणाली हे कशी जिरवली, कशी फजेती झाली, आमच्यात येऊन आमच्यात मिरवत होता. खदखदा हसू लागली झाडे, फुलांची मिश्किल झाली तोंडे, डोळे झाकून चाफारडे. हाय ते सांगू कुणा, अशी आपली फटफजीती झालेली बघून चाफ्याला म्हणजे या धोत्र्याला खूप रडू आलेला आहे. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी कोणी त्यासी पुसेना. तर श्रोते हो, तुमच्यामध्ये जे जातीवंत आहे त्यालाच तुम्ही चांगलं करा, तेच जगात श्रेष्ठ आहे. आज येथे कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांची शतशः आभारी आहे. धन्यवाद.